आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत श्रीगणो भडेवलपरस. वाघोलीमध्ये वाघोली गावातून जाणारा वाघोली लोहगाव रोड पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून बंद करण्यात आला होता. हा रोड बंद केल्यामुळे वाघोलीतील व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी व्यक्त केली जाते. तर अनेक नागरिकांकडून बंद केलेला रोड सुरू करण्याबाबत वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले होते. याबाबत माहिती होता शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा करत स्वतः जाऊन हा रोड खुला केला, तर पुणे नगर महामार्गावर अवैध पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक पोलीस प्रशासनाला दिले. आमदारांसोबत यावेळी आमदारांच्या सोबत सुनील जाधवराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब सातव, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी उपसरपंच कविता दळवी, सुधीर दळवी, बापू वाघमारे, अष्टविनायक मित्रमंडळ सर्व कार्यकर्ते यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाघोली गावातील हा डॉक्टर कोलते हॉस्पिटलपासून जाणारा रस्ता जो लोहगावकडे जातो तो ट्रॅफिकच्या आपल्या पोलीस लोकांनी बंद केलेला होता. खरं म्हणजे हा रस्ता मोठा वाहतुकीचा आहे. मला आत्ता कळाल्या मी लगेच ताबडतोब DCP ना फोन केला, EPI ना बोलवून घेतलं आणि ताबडतोब सूचना दिली आणि आता आपल्या समोरच हा रस्ता खुला केला आहे. फक्त त्यांचं आता म्हणणं आहे की वन वे करा, तर आपण त्याला मान्यता देऊ की वन वेचा रस्ता करू, फक्त ह्या ज्या माझी गाड्या बिड्या कोणी लावतात का त्या थोड्याशा बाजूला करावी अशी पण आपली विनंती राहील. जर पार्किंग केलं समोर तर नगर रोड आहे मेन, परत आपल्याला वाहतुकीच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. तर माझी विनंती राहील की ह्या वाहनधारक जे असतील त्यांनी जरा आपल्या गाड्या दूरवर लावाव्यात. धन्यवाद. एक व्यापारी. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी पंडित डोंगरे, वाघोली, पुणे. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.